समीर वानखेडे हे मोहन भागवत यांना भेटून आल्यानंतर त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलंय। तर भाजप आणि संघाची पोलखोल होऊ शकते असं काही वानखेडेंकडे असावं असा दावा सुद्धा नाना पटोलेंनी केलाय। दरम्यान पटोलेंचं विधान हे मूर्खासारखं असल्याचं फडणवीस म्हणाले। समीर वानखेडे हे संघाच्या मुख्यालयात जाऊन आले, संघ प्रमुखाला भेटून आले नागपूरमध्ये, आणि त्याच्यानंतर हा ससेमिरा त्यांच्या मागं लागणं याच्यामध्ये कुठं ना कुठं दाईत काळा आहे, दालमेक आला आहे। असं काय घडलं की मोहन भागवतजींना भेटल्यानंतर संघ मुख्यालयामध्ये समीर वानखेडे, त्याच्यानंतर हा ससेमिरा चालू होण्याची कारणं काय? काही ना काही समीर वानखेडेजवळ अशा वस्तू आहेत तो बीजेपीचा आणि संघाची पोल खोलू शकतो। मला असं वाटतं की नाना पटोलेंच्या अशा विधानांवर मी कधीच उत्तर देत नाही, कारण याच्यावर उत्तर काय देता येईल? तर नाना पटोलेंनी लादेंची भेट घेतली होती, त्याला जसं मूर्खासारखं स्टेटमेंट असेल तसंच हे आहे।